देशातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा सायकल चालवण्याची संस्कृती आहे. ही संस्कृती आपल्या शहरामध्ये रुजवावी यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सायकल ट्रॅक उभारले. परंतु या सायकल ट्रॅकच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला. मुख्य रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेले पोल तुटून पडले आहे. सुरुवातीपासूनच व्यापाऱ्यांनी या सायकल ट्रॅकचा विरोध केला होता. यात प्रशासनासोबत नागरिकांची उदासीनता दिसून आली. यामुळे प्रशासनाने शहरातील सायकल ट्रॅकचा प्रस्ताव गुंडाळला असून आता या ट्रॅकवर अधिकृतपणे पार्किंग व मोठ्या दुचाकी वाहने धावत आहे. शहरात रोज पहाटे 400 अधिक नागरिक सायकल चालवतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या अधिक आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असे होत प्रस्तावित सायकल ट्रॅकिंगसाठी ते हर्सुल टी पॉइंट ते दिल्ली गेटपर्यंत, बीबीका मकबरा हे ताजमहल, सेवन हिल स्टेशन ते क्रांती चौक या विसुविधा वाहनांच्या दुतर्फा सुरक्षित सायकल ट्रॅक, सायकल उभी करण्यासाठी सायकल स्टँड, प्लास्टिक फायबर पोलच्या ऐवजी सिमेंटचे उंच खांब बसवावे. महापालिकेच्या वतीने सुरुवातीला सायकल ट्रॅक उभारण्यात आले, मात्र आम्ही सर्व जणांनी स्वागत केले, मात्र महापालिकेनंतर ते टिकवता आले नाही. सायकल ट्रॅकची दुर्व्यवस्था झाली, ती दुरुस्त करावी व कायमस्वरूपी असलेले सायकल ट्रॅक उभा करावे असे डॉक्टर प्रशांत महाले यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजी.